ओझ भाग दोन एवढ्यात गावडे मास्तर आमच्या वर्गावर आले आल्या आल्या त्यांनी एक कविता शिकवायला सुरुवात केली खरं तर मला भूकच भूक लागली होती माझ्या डोळ्यासमोर ते आमचं मॅड स्वयंपाकघर गर। पितळेच्या गरगर फिरणाऱ्या फुल्या असलेला तो त्याहीपेक्षा मॅड पाठ आणि त्याच्यासमोर ठेवलेलं ते लहानसं ताट दिसत होतं असं वाटत होतं की आसपास जे दिसेल ते सर्व खाऊन टाकावं मास्तरांच्या टेबलावरचा खडू तर सर्वात प्रथम खाऊन टाकावा पाटी पोटात मस्तपैकी रुतत होती एवढ्यात मास्तरांचं एक वाक्य आमच्या डोक्यात शिरलं ते म्हणत होते मुलांनो तुम्ही अजून लहान आहात तुमच्या आयांच्या मायेच्या रेशमी धाग्यात तुम्ही गुरफटून गेलेले आहात हे रेशमी वस्त्र किती सुंदर आहे याची तुम्हाला कल्पना नाही पण या कवीनं आपल्या कवितेत आईबद्दल जे लिहिलेलं आहे मास्तरांचा आवाज एखाद्या जादूगाराच्या कांडीप्रमाणे माझ्या जा सर्व अंगावरून फिरत आहे असं वाटायला ला लागलं नंतर तो एकदम खोल कुठंतरी शिरलाय असं वाटायला लागलं पाठीवरचा आईच्या हाताचा ठसा लाजाळूची पानं पुन्हा जशी उलगडतात तसा उलगडत आहे असं वाटायला लागलं एकदम किती छान वाटायला लागलं मास्तर आईबद्दल बोलत होते पण मला वाटायला लागलं की ते माझ्याच आईबद्दल बोलत आहेत नेहमी हसणारी मऊ आवाजात बोलणारी आणि तो मऊ मऊ हात माझ्या गालावर ठेवणारी खर तर आई आली होती त्याला कितीतरी दिवस होऊन गेले तेव्हा ती इथं आजीकडे आली होती येताना तिच्याबरोबर बाबा आणि मनी म्हणजे माझी मॅड धाकटी बहीण आली होती जाताना आई आणखी एक लहानस सा मॅड सारखं बाळ घेऊन गेली तेव्हा आजी सारखं म्हणायची कि लंप्या आता तू या बाळाचा दादा झालास म्हणजे काय मला समजलं नाही तर त्यावेळी आई इथं बरेच दिवस होती पण माझ्याशी नेहमीप्रमाणे बोलायला खेळायला तिला वेळच नसायचा पहावं तेव्हा ती ते त्या ते बिट्ट्या बाळाला घेऊन बसलेली असायची किंवा मनीची काही ना काहीतरी मॅड सारखी तयारी करत असायची दिवसातून एकोणीस वेळा तिची वेणी घालायची कधी कधी त्या वेण्या मनीच्या डोक्याच्या माग डोक्याला दोन बोटच असल्यासारख्या उभ्या असायच्या त्यांच्यावर चापटी मारली की त्या थोडा वेळ मानेवर जायच्या पण परत थोड्या वेळानं पुन्हा आडव्या आहेतच मनीला मॅट सारखं ते काही समजायचं नाही कारण तिला त्या दिसायच्याच नाही पण प्रत्येक खेपेला तिला चापटी मारली की ती मला चिमटा काढायची मनीनं काढलेला चिमटा म्हणजे चिमटा नसतोच नुसतं कुचकुचल्यासारखं वाटतं तिनं तसे ते चिमटे सारखे सारखे काढावेत असं मला मॅडसारखं वाटत कारण प्रत्येक खेपेला चिमटा काढताना मनी हसते दुधाच्या कपात साखर घालून ते ढवळून झाल्यावर एक लहानसा खळगा पडतो ना तसा एक छोटा खळगा मनीच्या गालावर हसताना पडतो त्या खळग्यावर आमच्या घरातले सगळ्याच्या सगळे एकदम खुश असतात मीही मनीनं सारखं सारखं हसतच राहावं असं मला वाटायचं म्हणजे माझा लहान भाऊ ते काही त्याचं खरं नाव नाही पण तो इतका बिटुकलाय म्हणून मी त्याला नेहमी बिट्ट्याच म्हणतो तर बिट्ट्या सारखा पाळण्यात झोपलेला किंवा आईच्या मांडीवर असायचा जागा असला तर लगेच समजायचं कारण मग त्याचे ते लाल चुटूक पाय आणि हात खटाखट सारखे हलत असायचे स्टेशनवरच्या सिग्नल सारखे त्याचे हातपाय सारखे खालीवर हालायचे मी एक दिवस आईला ते सांगितलं तर ती म्हणाली अगदी बरोबर तू तु अगदी तुझ्या बाबांसारखं बोलायला लागलास बघ आणि बिट्ट्या अगदी तुझ्यासारखाच होणार मला खूप छान वाटलं मी आईला विचारलं मग मनी कोणासारखी तेव्हा आई म्हणाली अरे बेडोबा एवढं कळत नाही का तुला ती माझ्यासारखी म्हणजे मग वाटणी झाली की नाही बरोबर आईच बोलणं नेहमीच असं छान वाटायला लावणार असत इकडं आजी आणि आजोबांकडे राहायला यायच्या आधी मी तिकडं आईकडं होतो तेव्हा आई ही फक्त माझीच आहे असं वाटायचं उरलेली आई मनीची आणि इतरांची असायची आई घरात असली की आपण एखाद्या उबदार दुलईत गुरफटून बसलो आहोत असं सारखं वाटायचं त्यातून बाहेर पडूच नाही असं कधी वाटायचं शिवाय माझ्या मनातले सगळेच्या सगळे विचार तिला नेमके कसे समजतात कोण जाणे एकदा मी आमच्या तिकडच्या शाळेच्या मॅड जिन्यावरून उतरत असताना कुणीतरी मला ढकललं आणि मी गडगडत खाली आलो मला काही लागलं नाही असं मी म्हणत होतो परंतु ज्यानं मला ढकललं त्याचा मला इतका राग आला होता की अपमानामुळं मला रडायला यायला लागलं संध्याकाळी मी शाळेतून घरी आलो तेव्हा दारातनं आत गेल्याबरोबर मला आईनं विचारलं लंपन काय झालं रे पाहू बरं कुठं लागलं कधी खेळता खेळता मला खूप भूक लागली आणि बाबांना त्रास होऊ नये म्हणून मी कोणताही आवाज न करता घरात आलो आणि त्यावेळी आई जर न्हाणी घरात आंघोळ करत असली तरी तिला ते समजायचं मग दारावर टिचक्या वाजायच्या आणि तिचा आवाज यायचा लंप्या तुला भूक लागली असेल ना टेबलावर तुझ्यासाठी खाऊ ठेवलाय बघ तो घे आमच्या आईचं खरं सांगायचं तर आजोबा आणि आजी आईसारखेच प्रेमळ आहेत पण आई जशी फक्त माझ्यासाठी असं वाटायचं तसं त्यांचं वाटत नाही आजी पूजेला बसली किंवा तिच्याकडं कृष्णाबाईंसारखं कोणी आलेलं असलं की ती माझ्यापासून एकदम दूर गेल्यासारखी वाटते आणि आजोबा एकदा त्यांच्या खोलीतल्या टेबलाकडं बसले की ते आजोबा नसून दुसरेच कुणीतरी येत असं मला नेहमी वाटत माझ्याकडं कुणाचंही लक्ष नाही असं वाटतं माग एकदा मी बाबांच्या बरोबर सर्कसला गेलो होतो तेव्हा बाबांचे ते मॅड मित्र तिथे भेटले मग मित्राशी बोलताना बाबा मला विसरून गेले माझ्या ते लक्षातच आलं नाही मी पिंजऱ्यातला वाघ बघत असता बाबा मित्रांबरोबर पुढे निघून गेले शेवटी मी शेजारी पाहिलं तेव्हा बाबांशिवाय इतर बावीसशे लोक तिथं होते हरवल्यापेक्षा बाबा मला विसरले म्हणूनच मी रडत राहिलो तर मास्तर सांगत होते ते अगदी बरोबर आकाशात उडणाऱ्या घारीचं लक्ष जसं घरट्यातल्या आपल्या पिलांकडं आकाशातूनही असतं तसंच आईचं माझ्याकडं असायचं एकदा मी सुमीच्या घरात गच्चीत उभा होतो तेव्हा एकदम झपझप असा वाऱ्यासारखा आवाज आला एक मोठा पक्षी समोरच्या खांबावर येऊन बसला आम्ही अगदी जवळून पाहिला तो त्यानं आमच्याकडं मान फिरवताच त्याची ती टोकदार वळलेली चोच दिसली आणि ते डोळे ती घार होती आणि माझ्याकडेच पाहत होती आई अशाच नजरेनं माझ्याकडं पाहत असणार म्हणून मला खूप आनंद झाला खरं म्हणजे मला आजीकडं राहायला जायचंच नव्हतं त्यावेळी मी खूप रडलो मग आईनं माझी समजूत घातली ती म्हणाली की आजोबा आजी बघ ना कसे एकटे त्यांचं एवढं मोठं घर आहे त्यांना किती कंटाळा येत असेल म्हणून मी माझा हा आनंदाचा ठेवा त्यांच्याकडं थोड्या दिवसांसाठी ठेवणार आहे हे बोलताना तिच्या डोळ्यातून मॅड सारखं पाणी येत होतं आणि मग तिनं मला आपल्या छातीशी अगदी घट्ट धरलं त्यावेळचा तो आईच्या पदराचा वास मी अजून विसरलो नाही तो वास म्हणजेच माल आई आहे असं मला मॅडसारखं वाटत आई बरच काय काय बोलत होती पण मला त्यातलं काही समजलं नाही पण नंतर बाबा मला इकडं आजोबांच्या मोठ्याच्या मोठ्या घरात पोचवून गेले आजीला खूप आनंद झाला त्यावेळी ती रडली सुद्धा इथं आल्यावर मला सारखं सारखं रडायला यायचं संध्याकाळी खेळून आल्यावर हातपाय धुऊन झाल्यावर किंवा झोपायच्या आधी रात्री खूप जोरात रडावं असं वाटायचं घसा दुखायला लागायचा का ते मला कळायचंच नाही आजो आजोबा आणि आजीला वाटायचं की मला कुणीतरी काहीतरी म्हणालं असेल ते चाळीस वेळा तेच ते प्रश्न विचारायचे शेवटी मॅड सारखे गप्प बसून राहायचे एक दिवस मी असा एकटाच बसलो होतो आणि मला रडावंस वाटत होतं तेव्हा आजोबा मला म्हणाले चल तुला गंमत दाखवतो मग मला घेऊन ते माडीवरच्या एका खोलीत गेले ती खोली लहानच होती तिला निळा रंग होता निळे पडदे होते टेबल क्लॉथही निळाच होता तिथं एका पुस्तकांनी भरलेलं कपाट होत कपाटावर एक फोटो ठेवला होता त्यात एक छानशी दोन वेण्या घातलेली मुलगी उभी होती आजोबा म्हणाले तो बघ कोणाचा फोटो पहिल्यांदा मला काही समजेच ना ती मुलगी हसत होती आणि माझ्याकडेच पाहत होती तिचे डोळे ओळखीचे वाटले मग एकदम डोक्यात प्रकाश पडला तो आईचाच फोटो होता केवढीशी लहान होती ती माझ्यापेक्षा थोडीशी मोठी तो फोटो पाहिल्यावर मी सर्व विसरलो आणि हसायला लागलो आणि म्हणालो आई मग आजोबांनी ती सर्व खोली आणि तिथल्या वस्तू मला दाखवल्या ते आईबद्दल कितीतरी वेळ बोलत होते मला आपण आईच्या कुशीतच आहोत असं वाटायला लागलं तेव्हापासून मी त्याच खोलीत झोपायला लागलो पण तरीही आईची आठवण येतेच अजून परवाच आईनं आजोबांना लिहिलेल्या पत्रातून फोटो पाठवले होते त्यात बिट्ट्या आणि मनी अगदी आईच्या जवळ बिलगून उभे होते आणि सगळे हसत होते ते फोटो पाहून आजोबा आणि आजी खूप खुश झाले पण मला मात्र रडायला यायला लागलं त्या एकाही फोटोत मी नव्हतो आणि माझ्यासाठी जागाही सोडलेली नव्हती आई मला विसरलीच आहे असं मला वाटायला लागलं फोटोतसुद्धा ती बिट्ट्याकडंच पाहत होती मास्तर इतकं छान बोलत होते की माझा घसा पुन्हा आईच्या आठवणीनं दुखायला लागला कणबरगी गंग्या आ करून मास्तरांच्याकडं पाहत बसला होता दोरकाड्या खाली मान घालून रडतच होता एवढ्यात घंटा मॅडसारखी वाजली दफ्तर खांद्याला अडकवून मी घरी आलो असं वाटत नव्हतं दफ्तर आजोबांच्या डेस्कवर टाकलं हातपाय धुवून स्वयंपाकघरात गेलो भिंतीला पाठ टेकवून पाटावर बसलो मास्तर सांगत होते ते आईच्या मायेचं रेशमी वस्त्र माझ्या अंगावरून कुठंतरी पडून गेल्यासारखं वाटत होत आजीनं ताट माझ्यासमोर ठेवलं ते सर्व मी खाल्लो आणि तसाच भिंतीला टेकून पाय पसरून बसून राहिलो चड्डीच्या फाटलेल्या पायातून एक दोरे बुवा बाहेर पडले होते त्यांना चिमटीत धरून मी बाहेर ओढायला लागलो तर ते सावकाश अजिबात त्रास न देता बाहेर यायला लागले आजी म्हणाली लंप्या तुझं सगळं सामान घरभर पसरलंय ते आधी आवरून ठेव बरं जिथल्या तिथं वरच्या दुर्गाच्या म्हणजे माझ्या आईच्या खोलीतल्या सामानाची उलतापालत करू नकोस आणि मला आता प्रश्नावर प्रश्न विचारत राहू नकोस आणि ते फाटके कपडे घालू नकोस समजलं ना दोरे बुवा चांगले साडेसात फूट बाहेर पडले होते आणखीही बाहेर यायची त्यांची तयारी होती मी आजीला म्हणालो का पण का हे सगळं करायचं तोपर्यंत आजीचं सगळं आवरून झालं होतं ती मला म्हणाली विचारलास प्रश्न उद्या सकाळी दुर्गा आणि तुझी भावंड येत आहेत सुट्टीसाठी आजच दुपारी पत्र आलंय तिचं मी एकदम उठून नीट बसलो आई येणार माझी आई मला खूप आनंद झाला आईच्या पत्रातून माझ्यासाठीही पत्र असायचं म्हणून मी विचारलं मग माझं पत्र कुठं आहे पण आईच्या त्या पत्रात माझ्यासाठी पत्रच नव्हतं आईबरोबर माझी भावंड पण येणार डोक्यामाग वेण्या उभ्या असलेली मनी आणि डोळ्यात काजळच काजळ घातलेल्या बिट्ट्या फोटोत अगदी आयटीत आईला खेटून बसलेले आणि एकमेकांकडे बघून हसणारे मला विसरून गेलेले एवढ्यात आजोबा बाहेरून आले आणि त्यांची गडबड सुरू झाली ते म्हणाले लंप्या आधी धावत बसवणांच्या घरी जा आणि त्यांची धमणी सांगून ये बरं